पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष आहे, ज्यांचे 3 आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या बहुजन विकास आघाडीची नेमकी भूमिका काय आहे ही जाणून घेण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आणि पक्षाचे संघटक सचिव राजीव पाटील माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगणार एकंदरीत, आपली भूमिका काय असणार आहे, आपला उमेदवार या निवडणूक लढणार का नाही लढणार? बहुजन विकास आघाडीचा उमेदवार लढणार, निश्चित लढणार आहे, नेहमी लढत आलेलं आहे आणि ज्यावेळी निवडून आले त्यावेळी या जिल्ह्यासाठी चांगली कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या विकासासाठी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण निवडणूक लढलीच पाहिजे आणि ती लढली जाणार आहे. कारण जवळपास 70% वरती पर्सेंटेज वाईज तुम्ही बघितलं तर बहुजन विकास आघाडीची इकडे ताकद आहे. 3 आमदार आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, ह्या इकडे बहुजन विकास आघाडीची ताकद आहे. त्याच्यामुळे निश्चित बहुजन विकास आघाडी चांगलं काम करते. तिला पक्षाचा पाठिंबा हा कुठेतरी महायुतीला असल्याचं समोर येत आहे. मग आता या वेळेस आपण महायुती किंवा महाविकास आघाडीकडून असणार आहेत का नाही? बहुजन विकास आघाडीने चांगलं काम करणाऱ्या सरकारला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. त्याप्रमाणे या सरकारला, शेवटी सरकार हे जनतेचं आहे आणि त्या जनतेच्या सरकारला पाठिंबा देणं गरजेचं असतं आणि त्यामुळे तो पाठिंबा दिलेला आहे. कारण जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे. व्यक्तिगत कधी कुठची पद मागायला गेलो नाही किंवा काही करायला बहुजन विकास आघाडी गेलेली नाही. त्याच्यामुळे निश्चित लोकसभा हा वेगळा विषय आहे, विधानसभा वेगळा आणि महापालिका वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये चांगलं काम करणारा, ताकद सगळ्यात मोठी असलेला पक्ष जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडी आहे. आम्हाला अन्य पक्षांनी कोणी पाठिंबा जर देत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. बहुजन विकास आघाडी या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय भूमिका स्पष्ट होते, उमेदवार कोण ठरल्या जातं का, पुन्हा बहुजन विकास आघाडी, महायुती किंवा महाविकास आघाडीकडे जातं, हे मात्र येणाऱ्या काळात आपणाला पाहावं लागणार आहे. जर बहुजन विकास आघाडीने उमेदवार दिला तर पालघर जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, फिरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.